पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. नमस्कार मंडळींनो, आत्ता एका व्यसनाविषयी मी माहिती सांगणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, ते म्हणजे शॉपिंग किंवा खरेदीचं व्यसन. तुम्ही मला म्हणाल की खरंच खरेदीचं व्यसन लागतं? हो, आजकाल ही एक नवीनच गोष्ट दिसते आहे आणि अनेकांना, स्त्री पुरुष तरुणाई सर्वांनाच ह्याचं शॉपिंगचं व्यसन मोठ्या प्रमाणामध्ये जडल्याचं चित्र आपल्या समाजामध्ये दिसून येत आहे. शॉपिंगच्या व्यसनाविषयी बोलताना थोडेसे त्याची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. पूर्वी लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी असायचं आणि लोकांकडे पैसा पुरत नसायचा, आता मात्र उरत नाही. पूर्वी काटकसरीने लोक जगायचेत, आता मात्र समाजामध्ये इतकी विविध प्रकारचे दुकानं असतात, मॉल्स असतात, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं लागलेली असतात, आकर्षक जाहिराती असतात टी व्हीवरती आणि सतत सतत मोह होत असतो. दुसरी गोष्ट अशी की अनेक मुलांना मुलींना आजकाल तरुण वयामध्ये चांगली नोकरी लागते आणि गडगंज पैसा पगार म्हणून मिळतो आणि मग ही मुलं भांबावून जातात की या पैशाचं करायचं काय, आणि मग त्याच्यातूनच मग गरज नसताना उगाचच खरेदी केल्या जाते आणि त्यातून मग व्यसन जडत जातं. आजकाल सगळे व्यवहार ऑनलाईन होतात. मुलांना तर अनेक ठिकाणी असं वाटतं, अनेक घरांमध्ये असं वाटतं की ATM मशीनमधनं पैसे येतात. मशीनमध्ये कार्ड सरकवलं की मशीन हवे तेवढे पैसे देते. दुसरी गोष्ट अशी की हाही भ्रम अनेकांचा असतो, विशेषतः मुलांचा असतो, की क्रेडिट कार्ड नावाची जादू जर आपल्याजवळ असेल तर पैशाशिवाय खरेदी करता येतं. अनेक आई वडील आपल्या मुलामुलींना क्रेडिट कार्ड घेऊन देतात किंवा ATM त्यांच्या नावाने पैसे जमा करतात. सर्व व्यवहार आजकाल ऑनलाईन व्हायला लागलेत. आर्थिक व्यवहार ऑनलाईन, बँकिंगसुद्धा होतं आणि घर बसल्या एका क्लिकवरती तुम्ही काहीही वस्तू तुमच्या घराच्या दारात मागवू शकता. मग ती खाण्याची गोष्ट असो की कपडे असो की दागिने असो की मेकअपचं सामान असो की चपला असो किंवा इतर काही असो, अगदी चादरींपासून, उशींच्या खोळीपासून, रजई गादीपासून सर्व गोष्टी तुम्हाला घरी मिळू शकतात. अर्थात त्या गोष्टी फुकट मिळत नाहीत, पण बाजारामध्ये जाण्याची कटकटच नसते. इतकं सहज आजकाल खरेदी करणं झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळी उत्पन्न कमी असायचं आणि त्यामुळे मुलांवरती मुलींवरती बचतीचे काटकसरीचे संस्कार व्हायचे आणि पुढच्या भावी जीवनासाठी बचत करून ठेवायची असा एक प्रकारचा काहीतरी विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असायचा. पण आता मात्र मुलांना ही गोष्ट सांगितल्याच जात नाही. अनेक आईवडिलांना असं वाटतं की नको नको, आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे हे मुलांसमोर सांगितलं तर मुलं खट्टू होतील. अनेक आईवडिलांना अनेक गोष्टी ज्या मुलांना ते देतात, महागड्या वस्तू घेऊन देतात, तर त्यांच्या मनामध्ये अशी भावना असते की मला हे मिळालं नव्हतं, कमीत कमी माझ्या मुलांना मिळावं. आईवडिलांची भावना मी समजू शकते, त्यांचं मुलांवरती प्रेमच असतं, पण उगाचच अशा पद्धतीच्या गोष्टी विकत घेऊन देणं मुलांना, गरज असो की नसो, तर त्या मुलांना त्याच्यामुळे पैशाची दादातच भासत नाही, त्यांना पैशाची चणचण भासत नाही आणि पैशाचं महत्त्व पण कळत नाही. आपले आईबाबा कष्ट करून पैसे कमावतात ही जाणीवच अनेक मुलांना नसते. अजून एक गोष्ट आजकाल घडलेली आहे की पूर्वी बहुतेक दुकानांमध्ये उधारीने माल मिळायचा नाही, बोर्डच असायचे की उधारी नाही, आणि लोकांनासुद्धा उधारीने माल विकत आणणं हे अप्रतिष्ठितपणाचं लक्षण वाटायचं. पूर्वी दुकानं 12 तास उघडी असायची, आता मात्र अनेक दुकानं 24 तास उघडी असतात. त्या एका मॉलमध्ये तुम्ही जर गेले तर किती प्रकारचे तुम्हाला तिथे अट्रॅक्शन्स असतात
हे दुकान ते दुकान ते दुकान, ही खाण्याची जागा ती खाण्याची जागा, ही मनोरंजनाची जागा, अर्थात पैसे मोजल्याशिवाय काहीच मिळत नाही. आजकाल विकेंडची संकल्पना आहे आणि विकेंड मजा करत घालवायचा परिवारासोबत, आणि मग विकेंडला कुठे जायचं तर मॉलमध्ये जायचं, कारण दिवसभर मॉलमध्ये मग मुलं खेळू शकतात, मग जेवणाची घरी स्वयंपाक करण्याची कटकट नाही, तिथेच खायचं, तिथेच सिनेमा बघायचा, तिथेच शॉपिंग करायचं. आणि त्यामुळे पूर्वी गरजेपेक्षा खरेदी करायला संधी मिळत नव्हती, आता मात्र तुमच्यासमोर विविध प्रकारे हे मोह मायाजाल निर्माण केले जातात. पूर्वी बँकेमधून सहजासहजी कर्ज मिळायचं नाही आणि बँकांमधून रोख रक्कम काढायलासुद्धा मर्यादा होती, पण आता मात्र सहज कर्ज काढता येऊ शकतं. आजच्या मध्यम वर्गाला मोठ्या पगाराच्या संधी आहेत, नोकऱ्या आहेत, गरजेपेक्षा जास्त पैसा मिळतो, त्यामुळे पैशाची चणचण अशी भासत नाही. सहज मिळणारं कार्ड असतं, सहज मिळणारं कर्ज असतं, सहज मिळणारं क्रेडिट कार्ड असतं. अनेक बँक्स तुमच्या मागे ससेमिरा लावतात, क्रेडिट कार्ड घ्या, क्रेडिट कार्ड घ्या. रोख रक्कम कुठेही, म्हणजे तुम्ही परप्रांतातही गेले असेल, रात्री अपरात्री कुठेही तुम्ही खिशात पैसे नसेल तर सरळ ATM मशीनमध्ये जाऊन पैसे काढू शकता, अर्थात तुमचे त्याच्यामध्ये पैसे असतील तर. अनेकदा मग होतं काय की केवळ पैसे काढणं 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 असं सुरू असतं, किती बचत आहे, किती उरलेलं आहे याकडे अनेकदा लक्ष नसतं. आणि मग सर्वत्र 24 तास उघडे असणारी दुकानं, आकर्षक मॉल्स, ते माणसाला मोहात पाडतात. आता हे जे खरेदीचं व्यसन जडतं, त्याची काही लक्षणं दिसतात का? कसं ओळखायचं की मला खरेदीचं व्यसन जडलेलं आहे? निश्चित लक्षणं दिसतात. आमच्या वैद्यकीय परिभाषेमध्ये आम्ही खरेदीचं किंवा शॉपिंगचं जे व्यसन असतं त्याला कंपल्सिव्ह बाईंग किंवा शॉपिंग डिसऑर्डर म्हणतो. कंपल्सिव्ह म्हणजे काय? की तुम्हाला त्याला रोक लावताच येत नाही, मर्यादा लावताच येत नाही, आणि आपोआप तुमचे पाय दुकानाकडे वळतात. गरज असो की नसो, तुम्हाला वस्तू विकत घ्याव्याशा वाटतात. इतकी तीव्र इच्छा होते खरेदी करण्याची की राहतच नाही, आणि मग दुकानात जाणं आणि गरज नसताना खरेदी करणं हे त्यातून चक्र तयार होतं. आणि जर खरेदी नाही केली तर मग त्या व्यक्तीची खूप मानसिक घालमेल होते, त्याची चिडचिड होते, त्याला अस्वस्थ वाटायला लागतं, त्याला बेचैन वाटायला लागतं. कधी कधी तर हे व्यसन इतकं वाढतं की खरेदी नाही केली तर ती माणसं उदास होतात, खिन्न होतात. कधी कधी त्यांना प्रचंड संताप होतो, कशातच मन लागत नाही, खाण्यात नाही, कामात नाही, बस केव्हा मी दुकानात जाईन, केव्हा मी खरेदी करेन आणि केव्हा ती वस्तू मी घरी आणेन. मग ते घरी आणल्यानंतर तो जो पॅक केलेला पॅकेजिंगसुद्धा उघडण्याची मला फुरसत नसते किंवा तेवढं करण्याची माझी इच्छा नसते. बस दुकानात जायचं, खरेदी करायची, दुकानात जायचं, खरेदी करायची. आणि त्यामुळे शॉपिंगचं व्यसन जडलं आहे की नाही हे प्रत्येकजण स्वतःच्या मनाशी पडताळून बघू शकता, की मला खरेदी करण्याची तीव्र इच्छा होते का, गरज नसताना उगाचच मी खरेदी करतो का, आणि खरेदी जर नाही केली मी तर मला अस्वस्थ वाटतं, चिडचिड वाटते, बेचैनी होते, झोप येत नाही, उदासीन वाटतं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर समजा की तुम्हाला खरेदीचं व्यसन जडलेलं आहे. मग या व्यसनातून बाहेर येऊ शकते का व्यक्ती? अर्थातच येऊ शकते. जगात अशक्य काही नाही. खरेदीचं व्यसन लागेल असं पूर्वी कधी वाटलंच नव्हतं, पण ती अशक्य गोष्ट आता शक्य झालेली आहे. एकीकडे व्यसन लागतं, पण दुसरीकडे तुम्हाला जेव्हा लक्षात येतं की आपल्याला व्यसन लागलेलं आहे, आणि जेव्हा तुमच्या मनाचा ठाम निश्चय होतो की नाही मला या व्यसनातून बाहेर यायचं आहे, तर तुम्ही निश्चित त्यावरती उपचार करू शकता. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? अनेकदा जर तुम्हाला राहवतच नसेल
तर दुकानापर्यंत किंवा मॉलपर्यंत जा, पण आतमध्ये पाऊल टाकू नका, तिथूनच परत मागे वळा. किंवा एक यादी तयार कर की मला फक्त एवढीच गोष्ट विकत घ्यायची आहे, एवढ्याच वस्तू विकत घ्यायच्या आहेत. आणि मग दुकानात गेल्यानंतर कितीही मनाने सांगितलं तरी ठाम निश्चय करा आणि त्या यादीमध्ये आवश्यक असलेली तुमच्या गरजेच्या वस्तूच फक्त विकत घ्या. कितीही मोह झाला तरी निश्चयपूर्वक त्याला टाळा आणि घरी परत या. नंतर अनेकदा काय होतं की एकटेपणा असतो माणसांना. आजकाल अनेक जण एकटे एकटे राहतात आणि मग एकटेपणा घालवण्यासाठी मग कुठेतरी आधी विंडो शॉपिंग करायचं, रस्त्यावरती दुकानांमध्ये उगाच जाऊन फिरायचं, असं करता करता हे व्यसन जडत जातं. गरज नसताना मग वस्तू विकत घेतल्या जातात. तर एकटेपणा घालवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने दुकानात जात असाल आणि त्यामुळे तुम्हाला व्यसन जडलं असेल तर त्या एकटेपणावरती तुम्हाला उपचार करणं आवश्यक आहे. आणि जर असा एकटेपणा वाटत असेल तर मित्रमंडळींकडे जा, त्यांच्याशी किंवा नातेवाईकांशी फोनवर बोला, किंवा दुसरा काही छंद जोपासा. कधी वाचनाचा छंद असू शकतो, कधी संगीत ऐकण्याचा छंद असू शकतो, कधी खेळ खेळू शकतात, कधी फिरायला जाऊ शकता, एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जाऊ शकता, बागकामाची सवय लावून घेऊ शकता. तर काही ना काही छंद जोपासा. ते छंद जर तुम्ही जोपासलेत तर तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही आणि मग त्या एकटेपणातून उद्भवणारा हा जो व्यसनाचा भाग असतो की उगाच जाऊन खरेदी करायची ते तुम्हाला टाळता येईल. इतकं सारं करूनही तुम्हाला जर या व्यसनातून बाहेरच येता येत नसेल, तुम्ही जर विचार केला की नाही मॉ मी सर्व प्रयत्न केलेत, सर्व पद्धतीचे प्रयत्न केलेत, पण मी काही याच्यातनं बाहेर येत नाही आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा निराश न होता मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या. ते तुम्हाला या व्यसनातून बाहेर येण्यामध्ये मदत करतील. मानसोपचार देणारे काउन्सिलर्स असतात, समुपदेशक असतात, त्यांचासुद्धा सल्ला तुम्ही घेऊ शकता आणि या व्यसनातून निश्चित बाहेर येण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकेल. त्यामुळे शॉपिंगच्या व्यसनात मी जाणारच नाही, ते व्यसन मी लावून घेणार नाही, हा एक निश्चय सर्वांनी करायला पाहिजे. आणि यदा कदाचित जर व्यसन लागलं तर त्याची लक्षणं पडताळून बघा, मान्य करा की हो मला ह्याचं व्यसन लागलेलं आहे आणि मला ह्याच्यातून बाहेर यायचं आहे. तो निश्चय मात्र तुमचा ठाम असायला पाहिजे. आणि तसा निर्धार झाल्यानंतर मग तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती काही प्रयत्न करू शकता, जसं मी आता सुचवलं, किंवा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशाची मदत घेऊ शकता. तर भेटूया तारुण्यवानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.